नमस्कार, आज इथे पायनर पब्लिक स्कूल या विद्यार्थ्यांनी आज विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे. विज्ञान दिनाचं औचित्य साधून आणि आज ही मुलांनी चांगले चांगले प्रोजेक्ट बनवलेले आहेत. आपण बघत आहोत या इथे सर्व प्रोजेक्ट बनलेले आहेत मुलांचे छान छान. आणि हा प्रोजेक्ट इयत्ता नवीनही बनवलेला आहे ठिबक सिंचन, आणि याबद्दल ही माहिती देत आहेत. आम्हाला एक्सप्लेन कर प्रोजेक्ट. मी तुम्हाला सांगते ठिबक सिंचन म्हणजे काय. ठिबक सिंचन म्हणजे एक माझ्या तरी हा पाईप आहे शेतामध्ये. शेत मोठं असतं, पाईप एवढा नाही लागत, पाईप मोठा असतो. त्या पाईपला थोडे थोडे होल पाडले जातात, ते होल त्या पाईपमध्ये पाणी शोधलं जातं आणि त्या होलामधून पाणी थोडं थोडं पडतं. तुम्ही बघू शकाल इथून आम्ही ते सुरू केलं आहे. हे टाकी आहे, इथून पाईप आहे, आम्ही ह्याला होल पाडले. ह्या होलातून थोडं थोडं पाणी का होईना ते पाणी रूट मुळापर्यंत जातं. मग त्याने त्या कमीत कमी पाण्यामध्ये मुळांची किंवा त्या पिकाची चांगली वाढ होते आणि तो पीक सुसज्ञपणे आपण वापरू पण शकतो. त्याचं उत्पादन खूप चांगल्या प्रमाणे होतं. तर तुम्ही पाणी कमी पण वापरलं त्या ठिबकसिंचनमुळे पाणी थोडंसं कमी वापरलं जातं, पण तरी पण पिकाची वाढ मस्तपणे होते आणि तुम्ही पीक वापरू पण शकता. एवढं लायकीचं ते पीक प्रमाणात वापरलं जातं. कारण की उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते, बरोबर. म्हणजे पाण्याची कमतरता होई का, पाणी जास्तीत जास्त प्रमाणात का होईना, कमी कमी प्रमाणात ते वापरलं जातं. जेव्हा घरामध्ये वगैरे बिल्डिंगमध्ये आग लागली तर तिथे जाणं आपल्याला कठीण असतं. मग असं म्हणाले की जेव्हा आग लागेल ना ते डिटेक्ट करून आपोआप पाणी पडेल आणि ते मिटून जाईल. मग आता सपोज आग लागले इकडे त्या आपोआप पाणी जेव्हा आहे थंड आग लागल्यामुळे थंड होणार तर आपोआप बंद होणार. आम्ही बिना इलेक्ट्रिक ऑक्सिजन घेतो. जर समजा तुमच्या घरातली इलेक्ट्रिसिटी गेली आहे आणि आहे ना, जर तुमच्याकडे फिश टँक आहे त्यांना ऑक्सिजन पाहिजे, तेव्हा ऑक्सिजन पण बंद होणार. तर मग ऑक्सिजन बंद होणार तर आता हे आपण एअर प्रेशरने करणार आहे चालू ऑक्सिजन बिना इलेक्ट्रिक. ऑक्सिजन आपला सक्सेसफुल आणि हवा बंद केल्यावर पाणी बंद होत. हे बघा सर, हे बघा सर.
हवा आतमध्ये शिरली की त्याला बलाने पाणी येतं आणि पाणी बंद होतं. हे हँड सॅनिटायझर मशीन आहे. आता श्वास घेताना श्वास कसा घेतला तर कार्बन डाय ऑक्साईड कुठून सोडला तर ते नाकातून सोडला त्यांनी त्याची क्रिया काय आहे. ज्या घरामध्ये वगैरे बिल्डिंग मध्ये आग लागली तर तिथे जाणं आपल्याला कठीण असत. मग असं म्हणाले की जेव्हा आग लागेल ना ते डिटेक्ट करून आपोआप पाणी पडेल आणि ते मिटून जाईल. मग सपोज आग लागली इकडे
त्या आपोआप पाणी जो आहे थंड आग लागल्यामुळे थंड होणार तर आपोआप बंद होत राहते. माझं नाव कौशिक आहे. मी आज कसा मध्ये कोणाला याच्याने आपल्याला कळेल की पाणी किती भरलंय किंवा ते वाहून जाऊ नये वेस्ट नको असं मोठ्याने मोठ्याने असा मध्ये कोणाला आहे मी तर तो तुम्हाला दाखवतोय कसं आता हे लाल लाईट म्हणजे लाल लाईट म्हणजे की पाणी कमी आहे पाणी कमी आहे लाल लाईट म्हणजे तर मी टाकलं ना पाणी भरलं ना किंवा हे येल्लो पण भरलं म्हणजे अर्ध भरलं येल्लो पेट हे झालं ना ते अर्ध भरलं तर पूर्ण बघा ग्रीन लाईट भेटला आणि अलाराम भरला ग्रीन लाईट भेटला आणि अलाराम भरला आणि पूर्ण भरलं म्हणजे पाणी तो वेस्टेज ना होणार. आज विज्ञान दिनानिमित्त आम्ही एक प्रयोग केला आहे. हा एक पवन चक्कीचा नमुना आहे. त्यात बॅटरी सेल आणि वाटर फिल्टरचा नमुना आहे. त्यात एक एलईडी लाईट सेट आहे. एलईडी लाईट सेट आहे. जशी आपण पवन चक्की चालू करू तशी विज्ञान लाईट भेटते. नाव आहे पेरिस्कोप. आपण जर कुठं बाहेर गेलो ना असं पाण्यातून आपण जातो फोटो बिटून मजा आहे ना इकडनं असं बघितलं ना इकडनं मग आपण इकडनं बघितलं मग इकडं दिसतं नजारा आणि आपण पाण्याच्या आतमध्ये का बघायचं असं मासे वापरून असं बघू शकतो. कशाचा वापर केला याच्यात? याचा वापर काचेचा आणि फुटाचा म्हणजे प्रकाश परावर्तनाचे नियम फॉलो होतात तिथे नाही का? ओके दाखव जरा तुझा प्रोजेक्ट. ठीक आहे ठीक आहे. हे पंखा जिथे हवा येईल ना जोरात तर हे फिरेल. मग याच्यामधून ऊर्जा तयार होईल तर आपण ऊर्जा वापरू शकतो. इकडे विहीर बनवली आहे. पाईप कुठे गेला आहे माझं म्हणजे आपण पाईपनी शेतीला देऊ शकतो पाणी. ह्याच्यातून हवा इकडून फॅन इकडे बॅटरी कनेक्ट केलेली आहे. इकडे खाली पंखा राहिला वरती त्याच्यात त्या हवेमुळे ही हवा इकडे हे होते इथे बर्फ टाकलेला आहे तर त्याच्यामुळे हवा इकडे बाहेर येते. प्रोजेक्टचं नाव? प्रोजेक्टचं नाव एअर कूलर. वर्क करतोय तो? हां कर बरं.